नमस्कार, मी नितेश वायकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर. आज आपण भारतातली सर्वात मोठी चळवळ पाहणार आहे, ज्या चळवळीनं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण ही चळवळ सुरुवातीला भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा तिचा उद्देश नव्हता. ठीक आहे, इंग्रजांनी म्हणजे 1857चा उठाव झाला आणि 1857चा उठाव झाल्याच्या नंतर फोडा आणि झोडा नीती वापरली. म्हणजे भारतात जर राज्य करायचं आहे तर याच्यात जे जात धर्म आणि पंथ आहे यायला याच्यात डिवाईड केलं पाहिजे, आणि यायला जर डिवाईड करून ठेवलं तरच आपल्याला सोपी जाईल. हे जर एकत्र आले आणि आपल्या विरोधात लढले तर 1857सारखं आपल्याला जसं टॉमरेड नेता नेताच पॅन्टात झाली होती, ठीक आहे, तसं आपलं पुन्हा होऊ नये म्हणून यायनं टॉमरेड घेऊनच उठून कसं पोयाचं तर याचा प्लॅन बनवला. आणि मग टॉमरेड कोणाच्या घरचं न्यायचं, ठीक आहे, आणि पाणी कोणाच्या घरचं न्यायचं धुवासाठी, तर हे यायनं पहिलेच प्लॅनिंग बनवून ठेवलं होतं. तर भारताच्या लोकांच्या समस्या ह्या आमच्यापर्यंत इझिली पोचल्या पाहिजेत, आणि त्याने खुश करायसाठी एखाद्या शिकलेल्या लोकांचा वर्ग बनवायचा. हा वर्ग त्या लोकांना समजून सांगून बाबा रे आंदोलन करू नका, कशाला करता उगाच, हे आपले धंदे नव्हे, अमक ढमक, याच्यासाठी एक विचारमंच एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं. याच्यासाठी इंग्रजांच्या पुढाकारानं भारतामध्ये काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसची स्थापना याच्यासाठी नाही झाली का भारताला स्वातंत्र्य मिळून द्यायचं, पण त्याच्यात इंग्रजांनं, ठीक आहे, ब्रिटनची एज्युकेशन पॉलिसी भारतात आणली. म्हणजे भारतामध्ये त्यांनी विद्यापीठीय पद्धत आणली, भारतामध्ये विद्यापीठ स्थापन केले. भारतातले काही जे उच्चवर्गीय लोक होते ज्यांच्याकडे पैसा होता ते शिकले, आणि त्याच्यातले काही पोट्टे त्यावेळेस फॉरेनमध्ये शिकायला गेले. आणि हे फॉरेनमधून शिकून आल्याच्यानंतर काही जर्मनीत शिकले, काही इंग्लंडमध्ये शिकले, काही फ्रान्समध्ये शिकले, काही अमेरिकेत जाऊन शिकले. आणि हे शिक्षण घेत असताना त्याले युरोपात असं वाटलं का तिथच्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे, तिथं महिलांनाही स्वातंत्र्य आहे आणि महिला पुरुष समानतेने राहतात. आमच्या घरच्या बाया चूल मूल याच्या बाहेरच निघत नाही, ठीक आहे, आणि इच्छा बाया शिक्षण घेत आहे आणि इच्छा बाया राज्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून, ठीक आहे, मंत्रीपदही बजावत आहे, त्याच्यानंतर अनेक पदावर त्या कार्यरत आहे. हे सगळं त्यानं तिथचं स्ट्रक्चर पाहिलं. आणि हे स्ट्रक्चर पाहिल्याच्या नंतर जेव्हा शिकलेले फॉरेनचे लोक या चळवळीत आले आणि त्याला वाटायला लागलं का इंग्रज आपल्यावर हुकूमशाही गाजवत आहे, इंग्रज आपल्यावर राज्य करत आहे आणि आम्ही पारतंत्र्यात आणि यायच्या हुकूमशाहीखाली जगत आहे, तर हे जेव्हा जाणीव भारतीय शिकलेल्या लोकांना झाली आणि हे शिक्षणातूनच जाणीव होऊ शकते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार सांगितलं का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुझ्यावर अन्याय होत आहे हे शिक्षणातून तुले माहीत पडू शकते. म्हणून तुम्ही शिका, पण शिकून माणसं बना, हैवान बनू नका, हे माहीत सांगणार आहे. नाहीतर शिकलेले हरामखोर झालेले लोक म्या पाहिलेले आहे. का शिकून सालं हे कास्तकाराचं पोट्ट राहते, तलाठी होते, ठीक आहे, याचा बाप, ठीक आहे, याचा बाप सातबाऱ्यासाठी 100 देते, हे चोट्ट, ठीक आहे, जर तलाठी झालं तर हे 150 घेते, याले काने पॅन्ट काढून, ठीक आहे, ओल्या फुकानं, ठीक आहे, पन्नावाले पाहिजे. तर असे जर तुम्ही पैदा होत असाल तर तुमच्या शिक्षणाचा काही फायदा नाही. गव्हर्नमेंटनं जे रेट ठरवून दिले आहे त्या दरानं घ्या. तर असं आहे. मग आता इंडियन नॅशनल काँग्रेस, तर हे जे काँग्रेस चळवळ आहे, हे काँग्रेस चळवळ भारतामध्ये एक अशी चळवळ होती का इंग्रजांना असं वाटत होतं का 1857सारखा उठाव जर पुन्हा झाला आणि पुन्हा हिंदू मुसलमान एकत्र आले तर आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, इथून टॉमरेड घेऊन पया लागण आणि परसाकडे बसा लागण इंग्लंडमध्ये. कुठं बसा लागण? इंग्लंडमध्ये. त्याच्यासाठी मग यायनं का केलं? एक अशी व्यवस्था तयार केली का लोकांच्या समस्या इथं येईल आणि हे लोक आम्हाला समस्या सांगत, मग त्याच्यात आम्ही यायच्यासोबत तडजोड करू, ठीक आहे, याच लोकांसोबत तडजोड करू आणि त्याच्यातून मध्यस्थ मार्ग काढू. म्हणजे हे मग तिकडल्या लोकांना भारतातल्या लोकांना चोपकाय चापकाय करण, कारण इंग्रजांच्यावर विश्वास भारतीय लोकांचा राहिला नव्हता. कारण आम्हाला भूक लागली तर ते खाले दे नाश्त्यात कोंडे पोहे, त्याच्यात लिंबू बी नाही दे आणि वरतून कांदा नाही शेव नाही, काय तुम्ही पाहुणे वय का त्यायचे, ठीक आहे, का त्यायची बहीण पाल चालली इंग्रजायची. तर मग त्याच्यामुळे हे आपल्याला भूक लागली तर नाश्ता द्यायचे आणि नाश्ता लागला तर चहावरच उरकून टाकायचे. त्याच्यामुळे
इंग्रज आहे ना एक असं ठीक आहे मीडिएटर संस्था आमच्यापाशी असली पाहिजे का ज्याच्यातून भारतीय लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत कळल्या पाहिजेत. याच्यासाठी ह्या इंग्रज चोट्ट्यानं इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. कोणत्याच ठीक आहे भारतीय माणसाचा पुढाकार घेतला पण त्याच्या अगोदर याले मागून बॅकबोन देणारे कोण होते इंग्रज. आणि इंग्रज आयले हे गरजेचं होतं म्हणून इंग्रजांनी नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. नॅशनल काँग्रेसचा राष्ट्रीय काँग्रेसचा पहिलं उद्दिष्ट भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे नव्हतंच. ठीक आहे जसं जसं या चळवळीत शिकले सवरले लोक आले आणि इंग्रजांचं याच्यावरचं कंट्रोल खतम झालं तेव्हा मात्र ही चळवळ प्रचंड जोशात भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करायला लागली. आणि गांधीयुग जेव्हापासून आला ठीक आहे तेव्हापासून तर जास्तच माहोलमध्ये आली. कारण गांधीजीनं आफ्रिकेमध्ये दोन आंदोलन मोठ्याले यशस्वी केले होते. इथून चोट्ट्यानं इंग्रजांनी ठीक आहे इथून इंग्रजांनी आफ्रिकेत काम करायले भारतीय माणसं नेले आणि त्याच्यावर अन्याय अत्याचार करायचा त्याच्या समस्या सोडवण्यासाठी गांधीजी आफ्रिकेत गेले होते. समजलं का? म्हणजे इंग्रज इतके बदमाश का? इंग्रजांनी श्रीलंकेत बी भारतीय माणसं नेले काम करायले. ठीक आहे तिथं ऊसाचे साखर कारखाने टाकले ऊस पिकाचा ऊस तोडायले माणसं नाही भेटायचे श्रीलंकेत. इथून नेले तामिळनाडूचे भरून ठीक आहे आफ्रिकेत नेले भारतातले भरून. समजलं का? तर इंग्रज तुम्हाला आफ्रिकेत गेले तर भारतीय माणसं भेटन. या जगातला कोणताच कोणता नाही म्हणलं का तिथं भारतीय भेटणार नाही. इंग्रज आहे ना आफ्रिकेत भारतीय नेले तुम्हाला भारतीय आडनावाचे आफ्रिकेत खूप लोक भेटत. ठीक आहे खूप म्हणजे एक नाही अनेक भेटत कारण तेव्हा इंग्रजांनी नेलेले आहे. मला इथे ठीक आहे इंग्लिश बोलणं आता किंवा दुसरी भाषा बोलणं पण भारतीय ठीक आहे वंशज त्याच्यात आहे आणि ते इंग्रजांनी तेव्हा नेले. त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन बावाजीनं आफ्रिकेत यशस्वी केलं. ते आंदोलन यशस्वी करून आल्यावर बावाजी जेव्हा इथं आले तर बावाजीनं इथं लगातार तीन रपरप आंदोलन यशस्वी केले. चंपारण्याचा नीट शेतकऱ्याचा सत्याग्रह ठीक आहे त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह आणि अहमदाबाद गिरणी कामगारांचे पगार मोते देत ठीक आहे तर पगारात 35% वाढ करून घेतली बावाजीनं. किती टक्के? म्हणजे 100 रुपये पगार असेल तर 135 रुपये. तर हे आंदोलन यशस्वी झाल्याबरोबर बावाजीचा माहोल वाढला आणि बावाजीच्या मागं भारतातले लोक उभं राहिले का बुडगलंय खतरनाक आहे ठीक आहे हाय वाईलस पण ठीक आहे पण मात्र वलय निर्माण झालं आहे याच्या मागं लागलं तर काहीतरी भलं होऊ शकते म्हणून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ठीक आहे गांधीजीच्या मागं प्रचंड लोक होते. हे लक्षात ठेवा जगात ठीक आहे किंग नका बनू जगात किंग मेकर बना. काय बना? हां किती काही मोठा राजा बनवला तर चाब्या आपल्यापाशी असल्या पाहिजेत. ठीक आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे चाणक्य होता. कोण होता? हां त्यानं किंग बनवला पण किंग मेकर स्वतः होता. ठीक आहे त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे ठीक आहे मुख्यमंत्री आपला बनवला एकही आमदारकीची सीट नाही काहीच नाही काहीच नाही. ठीक आहे पण चाव्या कोणापाशी? आपल्यापाशी. समजलं काय? सगळे मुंबई आपल्यापाशी. जेव्हा म्हणलं तेव्हा राजीनामा फेकून मारा लागेल. ठीक आहे का? बे साल्या राजीनामा देत चाललं राजीनामा नारायण राणे द्यायला. ठीक आहे हो ठीक आहे राजीनामा दे म्हणलं द्यास लागे विषयच नाही. शिवसेना बंदी कंट्रोलमध्ये होती मुंबई बंदी कंट्रोलमध्ये होती. असे लोक किंग मेकर असतात का असतात? मग गांधीजी ठीक आहे गांधीजीला काही अपेक्षा होती का मी देशाचं पंतप्रधान झालो पाहिजे? बावाजीनं तर म्हणलं असतं मरत्या खेपी मला व्हाच आहे पहिला पंतप्रधान इतिहासात माय नाव असलं पाहिजे. ठीक आहे तर काही लोक इतिहासात नाव करायसाठीच ठीक आहे इतिहास घडवत नसते. इतिहासात तुमचं नाव आपोआप येते. तुम्ही जर या देशासाठी या समाजासाठी काम केलं तर आपण आता महात्मा ज्योतिबा फुले पाहून राहिलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहून राहिलो महात्मा गांधी पाहून राहिलो ज्या ज्या लोकांनी इतिहासात काम केलं आहे त्याचे नाव राहीनच. तुम्हीही या देशासाठी भविष्यात काम कराल तर तुमचंही नाव इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिलं जाईल. सुवर्ण अक्षराला केलं तर ठीक आहे तुम्ही जसं कराल ठीक आहे तुम्ही जसं कराल जसं वागान तसा तुमचा इतिहास लिहिला जाईल. हिटलर लोकांसोबत क्रूरपणे वागला तर त्याचा इतिहास क्रूरपणानंच लिहिला गेला. समजलं का? जसं वागलं त्यानं गॅस चेंबरमध्ये टाकू टाकू लोकायला मारलं तर मग तसाच इतिहास लिहिला जाईल ना. आहे का नाही? ज्याईनं अच्छे दिन आणले त्याचा अच्छे दिनासारखाच इतिहास लिहिला जाईल. ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही काही त्याचं टेन्शन नका घेऊ. आणि हे असे किती आले इतिहासातनं किती गेले ठीक आहे हे सरकार येईन याच्यानंतर असे लय रुस्तम गेले जे काय ज्याचे स्वप्न होते का माय जगार राज्य असलं पाहिजे. हिटलरसारखा खतम होऊन गेला ते किस गली मे खसखस आहे भाऊ.
ठीक आहे. तर असे अनेक येतात, अनेक जातात, आल्यावर आपलं वर्चस्व दाखवतात. आणि सत्ता ही खूप खतरनाक चीज आहे. एकव्या सत्ता हातातून गेली का असं त्याला अशी चिडचिड चिडचिड होते प्रचंड. कारण तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश असतात ना, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कंटिन्यू 20-25 वर्ष, ठीक आहे, त्याच्यामागं ताफा लावा जमा. विमान तयार गेले तर AK-47चे 2 बॉडीगार्ड, त्याहिले विमान तयार, गाडी, 4-4 गाड्या मागं पुढं. अबे मंत्र्यापेक्षा मोठा ठाट राहते ना बे. येऊ 30 वर्ष अशा ताफ्यात राहणारा माणूस अचानक रिटायर झाला, मागं कुत्रही नाही आहे, मग त्याला काही वाटत नाही का साले? एकदमच उगलही चाललं गेलं ना. आणि भारताचं संविधान म्हणते का, न्यायाधीश पदावर असणाऱ्या, सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदावर असणाऱ्या कोणत्याही माणसाने भारतातील कोणतेही संवैधानिक पद भूषू नये. किंवा खालच्या कोर्टात तर वकिली न्यायाधीश करूच नये, आता ते कदा करताच येत नाही, पण असं नाही लिहिलंस, ठीक आहे, संविधानात असं लिहिलं नाही का कोणतंही संवैधानिक पद बजावू नये. मी जर पंतप्रधान झालं ना, मी पहिले घटनादुरुस्ती करीन का सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदावर पद भूषवणाऱ्या व्यक्तीने कोणतंही संवैधानिक पद भूषू नये. भूषण द्यायलाच नाही पाहिजे. कसं द्यायला पाहिजे? त्याला तर लालूक द्यायची होय का, तू माझ्या बाजून निर्णय दे, बस रिटायर झाला का तुला राज्यसभेवर घेतो. आणि घेतलं नाही का? अबे घेतलं ना, ठीक आहे. ते कोण होय ते ज्याने राम मंदिराचा निर्णय दिला, ज्याच्यावर बाईचा आरोप लागला होता, गोगई, ठीक आहे, गोगई, त्या दिवशी भाषण दिलं त्याईनं संसदेत, ते बी सालं म्हणलं ह्या बी माणूस पलटला का. तर असा आहे खतरनाक. चुकून अशा माणसानं एका न्यायाधीशाला राज्यपाल बनवलं होतं केरळचं, ठीक आहे, राज्यपाल बनवलं होतं, हे चुकीचं आहे, ठीक आहे, हे चुकीचं आहे. त्या माणसानं ते पद बी घेऊ नये. त्याच्या एवढ्या मोठ्या पदाची गरिमा चालली जाते. सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस कायले म्हणते मी राष्ट्रपतीनंतर दुसरं मोठं पद आहे. समजलं का? सिक्वेन्सली म्हणजे जर एखाद्या ठिकाणी राष्ट्रपती आहे तर राष्ट्रपती अध्यक्ष राहते आणि दुसरा पाहुणा राहते सरन्यायाधीश. एवढं मोठं पद आहे. पंतप्रधान बी नाही, मग लागते पंतप्रधान तिसऱ्या नंबरवर. एवढ्या मोठ्या पदाची जर गरिमा खतम होऊन गेली म्हणून तरी लिहिलं आहे बरं, पण ते त्यानं एक शब्द टाकायला करता कोणत्या संवैधानिक पदावर नाही. मग राष्ट्रपाल नाही, ठीक आहे, राज्यपाल नाही, राष्ट्रपती नाही, कोणतंच नाही. भूई भश बजावताच यायला नाही पाहिजे. तर म्हणून म्हणजे अशा काही काही थोड्याशा चुका राहिल्या आहे, ह्या आपल्याला भविष्यात दुरुस्त करता येते. समजलं का? मग त्याच्यासाठी राज्यघटनेत कलम 368 दिलेला आहे, घटना दुरुस्ती, ठीक आहे. तर मग हे जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, तर इंडियन नॅशनल काँग्रेसचं हे पहिल्या अधिवेशनाचा फोटो आहे जो तुम्हाला मागं दिसत आहे. 72 प्रतिनिधी हजर होते. किती? 72, ठीक आहे. मग आता इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली, तर आता याच्यात आपण पहिला प्रवाह पाहणार आहे. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये 3 प्रवाह आले. किती प्रवाह आले? 3. 3 वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांनी काम केली. आता पहिला प्रवाह हा इंग्रजाच्या थोड्याशा धार्जिनी होता, ठीक आहे. म्हणजे आता इंग्रजांनी स्थापन केली म्हणल्यावर इंग्रजांनी जे आपल्या फेवरचे थोडेफार माणसं आहे, म्हणजे असं कसं म्हणजे असं चिकनं चोकणं राहून काम काढून घेणे, मग असे लोक इंग्रजांनी पाहिले आणि इंग्रजांबरोबर चापकाय चुपकाय करून ठेवायचे. आता पहा, काम करायच्या अलग अलग पद्धती आहे. जसं ठीक आहे, बच्चू कडू आहे. तर बच्चू कडूची स्टाईल पहिलेपासून काय आहे का, अधिकाऱ्याला पण नावले, म्हणजे काम केलं नाही, ऐकलं नाही का, 2 कानपटात मारले, इकडे व्हिडिओ चालू. त्याच्यात का होते का, त्याच्यात IPC इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन आहे, सरकारी कामात अडकत आहे सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, याच्यासाठी 2 वर्षाची 3 वर्षाची सजा आहे. आता IPC चेंज केला, ठीक आहे, करणार आहे, म्हणजे मांडलं आहे विधेयक, पण या अधिवेशनात मंजूर नाही झालं, पुढच्या अधिवेशनात होईल. इंडियन पिनल कोड डायरेक्ट टोटली चेंज IPC, ठीक आहे. आता त्याच्यात चांगली गोष्ट आहे, म्हणजे चेंज व्हायला पाहिजे, पण हे कोण्या वृत्तीचे चेंज करते ते डिपेंड करते, ठीक आहे, मला याच्यावर विश्वासच नाही आहे. तर भारतीय दंडसंहिता, इंग्रज आहे ना तो कायदा, भारतातल्या लोकांनं जर गुन्हा केला तर दंड कसा द्यायचा, असा शब्द आहे इंडियन पिनल कोड, भारतीय दंडसंहिता. आता यायनं जो कायदा आणला, नाव घेऊ मोठं चांगलं दिलं, म्हणलं आवडलं, ठीक आहे, त्या कायद्याचं नाव ठेवलं त्यानं भारतीय न्यायसंहिता. आता आम्ही न्याय देऊ. काय देऊ? न्याय देऊ. आता पाहू, आपल्यालाच तर न्याय भेटून नाही राहिला.
ठीक आहे. सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस म्हणते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते, आम्हाला नाही नाही भेटत. तर आता सामान्य माणसाचा काय विषय आहे. तर मग आता न्यायसंहिता, त्याच्यानंतर तीन अलग अलग कायदे आहे मोठ्ठाले इंग्रजांनी बनवले. एक आहे CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणते त्याला. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराने केलेला गुन्हा, ठीक आहे, तो कसा सिद्ध करायचा, त्याचे इव्हिडन्स कसे सादर करायचे कोर्टात, त्याची प्रोसिजर दिली आहे. ठीक आहे, त्याला म्हणते क्रिमिनल प्रोसिजर कोड. आणि अजून एक कोणता कायदा आहे, अजून एक कायदा आहे, ठीक आहे, मी सांगेन आता त्याच्यावर व्हिडिओज घेणार आहे मी. तर तीन कायदे आहे, तर ते तिन्ही कायद्याचे नाव बदलवले, नाव बदलून होणार नाही. त्याच्या 30 मिटिंगा झाल्या, काही सुप्रीम कोर्टाचे, काही हायकोर्टाचे न्यायाधीश घेतले, काही पोलीस विभागाचे, ठीक आहे, चाकले कॅबिनेट सेक्रेटरी पदावर असणारे अधिकारी घेतले, ठीक आहे. त्याच्यात काही लोकांच्याही प्रतिक्रिया यायनं घ्या लागत होत्या, ठीक आहे. कारण आता काही काही ज्या, ठीक आहे, कलमा आहे त्या आउटडेटेड झाल्या भाऊ. मी तुम्हाला सांगितलं ना का IPC म्हणते का विनय हा फक्त स्त्रियांनाच असतो. विनय भंग हा स्त्रियाचाच होऊ शकते, कारण स्त्री पुरुषाचा विनय भंग नाही करू शकत का? अरे करू शकते ना, एखादा सभ्य माणूस आहे, ठीक आहे, मी आहे असं अजिबात म्हणत नाही, ठीक आहे. तर IPC मध्ये तुम्ही जर IPC वाचाल तर विनय हा फक्त स्त्रियांना आहे, पुरुषांना विनय नाही. आणि पुरुषाचा विनय भंग एखाद्या स्त्रीनं केला तर तू पोलीस स्टेशनने रिपोर्ट बी देऊ शकत नाही. विनय नावाचा शब्द हा फक्त स्त्रियांनाच लागू होतो, पुरुषांना नाही. मग त्याच्यात एक कलम होता IPC मध्ये, कलम 377, समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा होता, ठीक आहे. त्याच्यावर कोर्टात केस भांडा लागली, या भारतात समलैंगिक ठेवणं आता तेव्हा होता गुन्हा, तेव्हा जुन्या चाली परंपरा होती. आता युरोपातलं कर्चल भारतात येऊन राहिलं, आता युरोपात काय, स्वीडन या देशानं समलैंगिक विवाहाले मान्यता दिली, संबंध तर दूरच, इथं भारतात संबंध गुन्हा. तर भारतातले पोट्टे भांडले समलैंगिकवाले, ठीक आहे, पोरी पोरी पोरो पोरो, ठीक आहे, अभे हो ना बे, तर भांडले. आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं का ते Article 377 IPC रद्द करा, याच्यानंतर भारतात समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा राहणार नाही. म्हणजे पोरीचे पोरीसोबत संबंध आहे, पोराचे पोरासोबत संबंध आहे, कारण प्रेम करणं बी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. आणि भारताचं संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते का, प्रेम कोणावर करायचं हे तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही. आम्ही ठरवीन आम्ही प्रेम कोणावर करायचं, ठीक आहे. पुरुषाला पुरुष आवडत असेल तर का प्रॉब्लेम आहे, करू द्या, ठीक आहे. आम्ही किती सुंदर आहे संविधान का, तुम्हाला प्रेम करायचं स्वातंत्र्य देऊन राहिलं ना. तुम्हाला पुरुष आवडते पुरुष कर पाहावा, ठीक आहे, यायले एखादी पोरगीच आवडते तर पोरगी पहिनते, तसं तर ठीक आहे, मेल फिमेलचं अट्रॅक्शन राहतेच विशेष नाही आहे. पण काही काही हार्मोनिकल चेंजेस झाल्यामुळे, ठीक आहे, पुरुषांना पुरुष आवडते आणि स्त्रियांना स्त्री आवडते, ठीक आहे. स्त्रियांना स्त्री आवडत असेल तर त्याला लेस्बियन म्हणते, पुरुषांना पुरुष आवडत असेल तर त्याला गे म्हणते, ठीक आहे. आता हे तुम्ही, ठीक आहे, हे तुम्ही समवयस साहेब म्हणून सांगून राहिलो आणि हे समजलं बी पाहिजे. हे काही लपून गिपून ठेवायची गोष्ट नाही आहे, ठीक आहे. लैंगिकता ही उघड असली पाहिजे या मताचा मी माणूस आहे, कारण लैंगिक शिक्षण भारतात न दिल्यामुळे बरेचसे 14, 15, 16, 17, 18 या 5 वर्षातले पोट्टे पुरे पॉर्न वेबसाईटले व्हिजिट करते, ठीक आहे. कशामुळे लैंगिक शिक्षण न दिल्यामुळे. आणि फॉरेनमध्ये लैंगिक शिक्षण, ठीक आहे, लैंगिक शिक्षण ही 5व्या वर्गापासूनच देण्यात येते, 5व्या 6व्या वर्गापासून. आणि मग त्याच्यामध्ये उत्सुकता असते, त्या उत्सुकतेपोटी मग त्याच्या हाती मोबाईल लागला का तो अनेक साईट सर्च करते, त्याचे सोबती राहते खतरनाक, ठीक आहे. आणि हे सत्यता आहे म्हणून IPC, ठीक आहे, म्हणून IPC काही कलम आउटडेटेड झालेले आहे, ठीक आहे. तर बदल आता हे कशा पद्धतीचा करते, त्याचा ड्राफ्ट कसा आहे, ठीक आहे, हे अजून मलाही माहीत नाही. पण जेव्हा नवीन IPC येईन तर तुम्हाला सांगतो, भारतातले जेवढे बी वकील आहे, न्यायाधीश आहे, जे पोट्टे नवीन LLB करणार आहे, त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण त्याला जुन्या लॉशी काही लेणं देणं तेवढं राहणार नाही. नवीन जेव्हा लॉ येईन ना, हे पुरे वकील गिकील आउटडेटेडच होणार आहे, कारण एवढ्या मोठ्या कायद्याचा पुन्हा अभ्यास करणं हे साधी गोष्ट नाही. आणि नव्यानं रेफरन्स राहील सगळे, मजा येईल.
आयपीसीचे मग नवीन केसेस जेव्हा येईल तर पाहू आता. ठीक आहे, लॉर्ड मेकालेनं बनवलेला 1836 बनवला, 1860 पारित झाला, 150 वर्ष होऊन राहिले, 150 पावणे 200 अजूनही आयपीसी चालूच आहे. तर चेंज का करते ते पाहू आता, काय कशा पद्धतीचा आणते, खरंच न्याय त्याच्यातून आपल्याला भेटते का, कारण नावच दिलं आहे त्याचं, भारतीय दंडसंहिताच्या जागी आम्ही न्याय देऊ, भारतीय न्यायसंहिता. ठीक आहे, तर त्याच्यावर ए त्याच्यावर प्रश्न येई ना, लक्षात ठेवजा परीक्षेत. ह्या 3 कायद्याचे नवीन नावं काय आहे ते नवीन नाव पाहिजे. एकाचं नाव आहे भारतीय न्यायसंहिता आणि सिव्हिल प्रोसिजर कोडचं भारतीय काय न्यायालयीन प्रक्रिया असं काहीतरी ठेवलं आहे. सांगीन आता ते व्हिडिओ घेईन तेव्हा, आय मॅन लिहून ठेवलं आहे. मग आता लक्ष द्या, तर हे जे राष्ट्रीय काँग्रेस आहे ह्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लोकांच्या समस्या आल्या पाहिजे. आता ह्या जो प्रवाह होता पहिला मवाय, तर हे असे लोक होते जे इंग्रजांच्या थोडेसे फेवरचे होते. मी तुम्हाला आता सांगितलं काम करण्याच्या अलग अलग पद्धती आहेत. तर बच्चू कडू कसा काम करे, का अधिकाऱ्याला कणपटणे, भलाही स्वतःवर पोलीस केस लावून घेणे, पण मग ह्या गेला बा बच्चू भाऊ येते कानपटात मारते म्हणून अधिकारी भीतीनं काम करायचा, एक काम करण्याची ही पद्धत आहे. एक पद्धत आहे का त्या अधिकाऱ्याच्या, ठीक आहे, भ्रष्टाचार आहे आणि खावडी राहतेच ते, त्याच्या काड्या करायच्या, त्याच्या काड्या, त्याची चाबी आपल्यापाशी असली का फिरवली का गाडी चालू होते आणि बंद केली का बंद होते. काम करण्याची एक पद्धत आहे. माझी पद्धत अशी आहे का, माझी पद्धत ही अशी आहे का, अधिकाऱ्याच्या मुले मुले यानं कुठं खाल्ले आहे, का खाल्ले आहे, ह्या कुठं आहे, ठीक आहे, यानं कुठं गल्लुऱ्या खाल्ला आहे, याची हिस्ट्री आपल्यापाशी आहे. मग आता याची हिस्ट्री आपल्यापाशी आहे तर मग ह्या कुठं सापडते रे बा साले, हे काम कर लोकायचं, नाही तर मग पाय त्या उद्या व्हिडिओ. नाही नाही सर, राहू द्या कशाला करतो. ठीक आहे, लगेच काही मारा नाही लागत, झोडा नाही लागत, काहीच नाही, काय करायची गरज नाही. ठीक आहे, गांधीजीचं शस्त्र होतं आंदोलन. मग काही लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करतात, पण तुम्हाला सांगतो आंदोलन करून एकच समस्या सोडवता येते आणि एक समस्या सोडवता सोडवता फेणकाडावर सोटे बी खा लागते. आंदोलन करणाऱ्याला काही भेटत नाही, आंदोलन करणाऱ्यावाला आयुष्यभर आंदोलन करत राहते आणि एक एक समस्या सोडवत राहते. पण असे दबावगट असलेही पाहिजे, ठीक आहे, असे दबावगट असलेही पाहिजे. पण तुम्हाला सांगतो जर तुम्हाला व्यवस्था बदलवायची आहे, खरंच वाटते काहीतरी चेंज करायची आहे, तर त्यासाठी व्यवस्था आहे ब्युरोक्रॅट बना, IAS IPS बना, आणि दुसरी व्यवस्था आहे तुम्ही न्यायालयात जा LLB LLM करून, आणि तिसरी व्यवस्था आहे का तुम्ही राजकारणी बना. तुम्ही इथूनच न्याय देऊ शकता लोकायले, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच व्या त्याच्या हाती पद आलं मसुदा समितीचं अध्यक्षपद, तर बंद्या लोकायले भारतातल्या न्याय देऊन टाकला, बंद्या लोकायले. म्हणून नोकऱ्या काढायची आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याला भरपाई द्यायची आहे, ठीक आहे, DAP भाव कमी करायचे आहे, ठीक आहे, डिझेलचे भाव, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे आहे, ठीक आहे, शेतकऱ्याला सबसिडी वाढवून द्यायची आहे. तर हे कोण करू शकते, सरकार कोण करू शकते, आणि सरकारमध्ये जायचं आहे तर राजकारणी बना लागते, आणि राजकारणी बनासाठी बदमाश व्हावं लागते, समजलं का. पण चांगले माणसं राजकारणाला पसत नाही, पण चांगली माणसं निवडून दिले तर तुम्ही ही व्यवस्था चेंज करू शकता, समजलं का. आणि म्हणून मग अशा काम करण्याच्या पद्धती आहे. म्हणून पहिला प्रवास होता तो मवाळ होता. राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 28 डिसेंबर 1885 मुंबईला झालं, हे अधिवेशन पुण्याला होणार होतं. याच्यावर आयोगानं कमीत कमी 500 वेळा प्रश्न विचारला आहे का, राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पुण्याला होणार होतं ते मुंबईला का बरं घेण्यात आलं, तर प्लेगची साथ पुण्यात आली होती, प्लेगची साथ आल्यामुळे पुण्यात अधिवेशन घेतलं नाही. मी तुम्हाला सांगितलं प्लेग हा आजार आता जगातून नामशेष झालेला आहे, त्याच्यावर इलाज आला. त्याच्यानंतर प्लेग हा जीवाणूजन्य रोग आहे, ठीक आहे, रोग अलग अलग प्रकारचे होतात, काही फंगस बुरशीजन्य असतात, काही जीवाणूजन्य असतात, काही विषाणूजन्य असतात. तर हा जीवाणूजन्य रोग होता, ठीक आहे. उंदरावर पिसुई असते, पिसुई पिसुई पाहिली का तुम्ही, ठीक आहे, घरी कोंबड्या गिंबड्यावर होतात, त्या पिसुया एवढ्या खतरनाक राहते का काही काहीवाली राहते, उल्लीशीच राहते, लहानशी इतकी चोपडी राहते का थेजर डसली तुम्ही पकडायला गेले पकडली तर अशी चुरगायन तरी मरत नाही, अशी चुरगायली चिमटी उघडल्यावर भक्कन उडून जाते, तिला अशी नकानं अशी अशी दाता मनगट खवखव तिला अशी मारा लागते तेव्हा मरते ती, इतकी भयंकर राहते. थेजर डसली उंदरावरची पिसुई तर काही दिवसांत तुम्हाला ताप येते, तो ताप 2 दिवसात 104-105 फॅरनहाईटवर जाते, जांगीत, ठीक आहे, आणि बगलीत गाठी येतात,
त्या गाठी फुगत जातात, त्याच्यात पस होते, तिसऱ्या दिवशी गाठ फुटते, ज्या दिवशी फुटली त्या दिवशी माणूस मेला समजायचा. आणि तो संसर्गजन्य रोग आहे, इतका फास्ट पसरते का काही विचारू नका. ठीक आहे, ह्या लाशाच्या लाशापुढे गावच्या गाव खतम झाली आहे. तुम्हाला काही गावात रीट दिसन, रीट रीट म्हणजे आता आमच्या गावात रीट आहे, तिथं आमचं गाव बसलं होतं. प्लेटची साथ आली, डायरेक्ट गाव, ठीक आहे, तिथून 3 किलोमीटर दूर चाललं गेलं. काऊन त्या प्लेटची साथ आली, जे मरणारे होते त्याला तिथंच टाकले आणि बाकीचे उठून पाहिले. इतकी भयंकर साथ यायची. म्हणून पुण्यात प्लेगची साथ आली. आता प्लेग नामशेष झाला आहे. का झाला आहे? नामशेष. आणि हे कोरोना जे आहे तर कोरोनासारखी सेम पोझिशन 1920 आली होती, 100 वर्षाच्या अगोदर. तर असं जगात येतच राहते. जसं आता पिकावर येते अटॅक, तसं माणसावर बी येईन ना. ठीक आहे, माणसानं किती बी रिसर्च केला आणि काही बी केलं तर असे रोग येणार आणि रोग जाणार. ठीक आहे, त्याच्यात वाचले ते वाचले, गेले ते गेले, नाही का? मग आता ते निसर्गाचा नियमच आहे, निसर्गाचा नियमच आहे. चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत म्हणते का, या पृथ्वी तलावर तोच प्राणी जगू शकते जो बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करा, चेंज करा. आणि चेंज ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार स्वतःत बदल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जसं कोरोना आलं मी ऑनलाईन आलो, काही बसले कंचे खेळत. ठीक आहे, परिस्थितीनुसार बदललं पाहिजे आणि ते चेंज आपण ॲक्सेप्ट केले पाहिजे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, तर 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, ठिकाण मुंबई. आता लक्ष द्या, हे कुठं झालं? हे पुण्याला होणार होतं. कशाची साथ आली? प्लेगची. मग गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई, आता जे तुम्हाला काँग्रेस दिसून राहिली. आणि ज्या ज्या पक्षाच्या नावात काँग्रेस आहे, ठीक आहे, का म्हटलं, आता जे काँग्रेस दिसून, ज्या ज्या पक्षाच्या नावात काँग्रेस आहे ते सगळे काँग्रेसचे पिलांटू आहे. तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीची, ठीक आहे, हे काँग्रेसचंच पिलांटू आहे. ठीक आहे, ममता बॅनर्जी काँग्रेसमधून बाहेर पडली आणि तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस, जेव्हा इंदिरा गांधी म्हणजे राजीव गांधीची हत्या झाली, हत्या झाल्याच्या नंतर कोणीच पंतप्रधान पदाचा दावेदार नव्हता. आणि भारताची इकॉनॉमी 8 दिवस पेट्रोलियम पदार्थ आयात करता येईल एवढेच तिजोरीत पैसे राहिले होते. अशा परिस्थितीत कोणीही म्हणे सांगा पेटतं लाकूड कोण हातात घेईन, बे हात भाजून घ्यायचा आहे का? कोणीच नव्हतं. ठीक आहे, बहुमत भेटलं काँग्रेसले, राजीव गांधीची हत्या झाल्यावर 91 कोणीच पंतप्रधान व्हायला तयार नव्हतं. नागपूर मतदारसंघातून नरसिंहराव उभे होते. नरसिंहराव आंध्राचा माणूस, पण इंजिनिअरिंग केलं. ठीक आहे, विश्वेश्वरय्या रिझनिंग कॉलेजमधून, आता त्याला VNIT म्हणते, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट, तिथून इंजिनिअरिंग केलं. त्याला नागपूर आवडलं तर नागपूरमध्ये स्थायिक झाले होते. त्यानं नागपूरमधून इलेक्शन लढलं आणि खासदार झाले आणि त्याले मग देशाचं पंतप्रधान बनवलं. आता मला सांगा पेट्या लाकडाला कोण हातात घेईन? इथं 8 दिवसाचेच तिजोरीत पैसे आहे, तिजोरी बंदी गब्ब्यात आहे, देश डबघाईला लागला आहे. अशा परिस्थितीत मला सांगा, ठीक आहे, बुडतं दुकान तुम्ही घ्यान का? एखादी कंपनी डुबून राहिली तुम्हाला म्हणलं घ्या, घ्यान का? नाही घे, कोणीच नाही घेणार. मग अशा वेळेस पंतप्रधान, ठीक आहे, नरसिंहरावले बनवलं. तो माणूस हुशार होता, त्याला माहीत होतं आपल्याकडून तर काही होत नाही, एखादा तज्ज्ञ आणा लागेल. तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते डॉक्टर मनमोहन सिंग, त्याले तिथून उचललं आणि भारताचं डायरेक्ट अर्थमंत्री केलं. आणि त्याला म्हणे आता का करायचं तू सांग गड्या, का या देशाची इकॉनॉमी कशी चेंज करता येईन, आपल्यापाशी पैसे नाही आहे. तर तो गोल्ड मेडलिस्ट आहे कॅम्ब्रिजचा. कोण? मनमोहन सिंग. कमी बोलणारे पाहिजे पण अभ्यासू पाहिजे, फेकणेवाले काही कामाचे नाही. ठीक आहे, अर्ध्या हायकुंडानं PV आहे, डिग्री बी ओरिजिनल नाही आहे. ठीक आहे, आणि मग कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या गोल्ड माणसाला हे मुके म्हणते. ठीक आहे, तुम्ही विचार करा, तो माणूस काम करेल, त्याचं काम बोले. भारताला अशा परिस्थितीतून त्या माणसानं बाहेर काढलं. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन खाऊच्या धोरण लागू करणारा माणूस आणि त्याची पॉलिसी बनवणारा माणूस म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग आहे. भारतात एकमेव माणूस आहे भाऊ जिवंत असलेला हयात, का कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत पोट्टं भारताचं. ठीक आहे, जर PhD करायला गेलं इकॉनॉमिक्समध्ये तर त्या स्कॉलरशिपचं नावच आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना. मनमोहन सिंगाच्या नावानं स्कॉलरशिप देते, नेहरू मोदीच्या नावानं नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, कम ब्रिलियंट स्टुडंट असं तो डॉक्टर मनमोहन सिंग, त्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत त्याच्या नावानं स्कॉलरशिप देऊन राहिली डॉक्टर मनमोहन सिंगच्या. असं आहे. तर मग आता लक्ष द्या, तर मुंबईला हे अधिवेशन झालं
ठीक आहे, कुठं झालं? तर गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई. किती प्रतिनिधी हजर होते? तर 72. किती होते? 72. ठीक आहे, जेवढे तुम्हाला जिच्या जिच्यात मग ठीक आहे. आता हे जे शरद पवार आहे, हे शरद पवार राजीव गांधीची हत्या झाली, नरसिंहराव आले, त्याच्यानंतर अलिप्त राहिली सोनिया गांधी, कारण तिच्या नवऱ्याचे तुकडे बी भेटले नव्हते पेटवासाठी, इतके तुकडे झाले ते बॉम्ब हल्ल्यात. ठीक आहे, ज्यानं स्वतःची आजी गमावली, ज्यानं स्वतःचा बाप गमावला या देशासाठी, ठीक आहे, त्या लोकांवर साली हे आरोप करते. आम्ही बापाचे तुकडे बी नाही भेटले म्हणलं, ठीक आहे. तेव्हा हरिसिंग नावाचा एक सायंटिस्ट होता भारतात, त्यानं नुकतंच ठीक आहे DNA सेंटर उभं केलं होतं, ठीक आहे, DNA अँड फिंगरप्रिंटिंग टेस्टिंग सेंटर हैदराबाद. तेव्हा भारतात हे बी नव्हतं, तर ते टेस्ट करू करू तुकडे जमा केले, समजलं का? राणा हरिसिंग म्हणून एक सायंटिस्ट होता, ठीक आहे, तर त्यानं ते सेंटर उभं केलं होतं, त्यानं म्हणजे भारत सरकारनंच केलं होतं, त्याच्यातला मोठा सायंटिस्ट होता तो, तर ते सेंटर होतं म्हणून तुकडे ते तरी शोधता आले. मग तुम्ही विचार करा, त्याच्यानंतर पुरायले अलिप्त ठेवलं का बा, माय नवऱ्याची जशी गत केली माया पुरायची नाही कराव म्हणून. राजीव ठीक आहे, ह्या जो राहुल गांधी आहे याला फॉरेनमध्ये शिकवल्यामुळे प्रॉब्लेम झाला, ठीक आहे, त्याला भारतात शिकवा लागत होतो, त्याला राजकारणापासून त्याच्या मायेनं अलिप्त ठेवलं आणि म्हणून मग तो काही दिवस पप्पू झाला, ठीक आहे, कारण ते इंग्लिशमध्ये शिकलं, हिंदी धडांगतीचं बोलता नाही याचं, आणि मग त्याच्यात हिंदीमध्ये इंग्लिश कॉकटेल झालं, आणि ते बोलता बोलता मग लोक त्याच्या बोलण्याचा बेअर्थ काढायचा, आणि त्याला भारताचं संविधान माहीत नाही, अभ्यास नाही, काही नाही, ठीक आहे, भारताची परिस्थिती कशी आहे, लोक कसे आहे. आत्ता त्याला हे सगळे शिकायला कमीत कमी 13 ते 14 वर्ष लागले, ठीक आहे. भारताचं राजकारण काय आहे, कसं चालते, लोक कसे आहे, कशा पॉलिसीचे लोक आहे, राजकारण कसं खेळते हे त्याला माहीतच नव्हतं. आत्ता कुठं रक्त आहे, रक्त इंदिरा गांधीचंच आहे ना, ठीक आहे, रक्त आहे, पण ते पॉलिसी मेकिंगसाठी जे निर्णय कसे घ्यायचे हे त्याला माहीत नव्हतं, ठीक आहे. म्हणून आता त्याला थोडंसं ज्ञान आलं, संसद कशी झाली काहीच पोहता नाही ना, डायरेक्ट रेडीमेड आणलं आणि गांधीच्या नावात जिंकून आलं. पण यायच्याच काही चुका आहे, यायनं सोनिया गांधी ठीक आहे प्रियंकाले 2019 मार्केटमध्ये उतरावं लागत होतं, पंतप्रधानाची दावेदार तरी तिले करावं लागत होतं. कोणाले? हां प्रियंकाले. सेम कॉपी आहे, भाषणं गिष्ण पहा तिचे खतरनाक बोलते ते. यायनं काय केलं, तिले रोल मॉडेलच नाही बनवलं. आता तुम्हाला सांगतो, आता तयार असती ती, आथे बसली आपल्या नवऱ्याला वाचवत, तिच्या नवऱ्याचे 2-4 घोटे आहे, बसली ते वाचवत, ते नवरा वेवरा त्या जेलमध्ये जाऊ दे, माझ्यासारखं जाऊ दिलं असतं, ठीक आहे, आणि तिकडं पाच बसलं असतं नंतर, ठीक आहे, तिची माय जेल आजी जेलमध्ये गेली होती, ठीक आहे, आजा जेलमध्ये होता, इतिहास असता आहे जेलमध्ये जायचा, काय नवरा गेला तर जाऊ दिलं असतं चालेल. पण ठीक आहे, मी सांगतो, आता ज्या 55 सीटा आहे, 44 सीटा आहे, ह्या 110 सीटा असत्या काँग्रेसच्या, तिले जर बनवलं असतं ना आणि 16-17 ठीक आहे धुवाधार बॅटिंग केली असती, आरामशीर सीटा येत होत्या. असं आहे, काही काही चुकते, त्याच्यावर त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. आणि मग गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई 72 प्रतिनिधी हजर होते, तिथून मग जेव्हा 98 सोनिया गांधी आल्या, तर परकीय बाई आम्ही ॲक्सेप्ट करत नाही, आम्हाला अजिबात चालणार नाही. आता तिनं पंतप्रधानपदासाठी दावेदारी केली का? तिले काँग्रेसची धुरा काँग्रेसच्याच लोकांनी दिली, पण शरद पवार एकच माणूस आणि त्याच्यासोबत 2-3 माणसं अजून हे गेले त्याच्या विरोधात. त्याच्यात एक नकवी नावाचा होता, अब्बास नकवी काहीतरी, आणि एक होता मणिपूरचा मुकुल संगमा, ठीक आहे. तर ह्या तिघा लोकांनं काँग्रेसमधून बाहेर पडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची का केली, स्थापना केली, जे नावातच आहे ना मग राष्ट्रवादी काँग्रेस. त्याच्यानंतर हे आंध्र प्रदेशात ठीक आहे YSR काँग्रेस, त्याचा बाप मेला हेलिकॉप्टर दुर्घटनेत, पोट्ट म्हणे मी मुख्यमंत्री होतो, काँग्रेस मागितलं का देतच नाही, त्या पोट्ट्याला काही दिली नाही सीट मुख्यमंत्रीपदाची, तर त्यानं डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी ऐलान केला, माझ्या बापाच्या नावानं पक्ष काढतो, तो YSR काँग्रेस काढला, जसा काढला दुसऱ्या दिवशी ED धाड त्याच्या घरात, तरी ते पोट्ट काही ऐकलं नाही, ठीक आहे, त्यानं पक्ष उभा केला, झालं मग ठीक आहे, एका आंध्राचे 2 तुकडे झाले, लगेच मुख्यमंत्री आंध्राचा मुख्यमंत्री झाला ना भाऊ, साधं काम आहे का मग मुख्यमंत्री म्हणून बंदी पार्टी उभी केली ना, ठीक आहे 10 वर्षात,
लगेच आंध्र अलग झाल्याबरोबर मुख्यमंत्रीपद भेटलं. असं आहे. मग मुंबई गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई प्रतिनिधी किती होते? 72. किती होते? 72. पहिले अध्यक्ष युमेशचंद्र बॅनर्जी. आता तुम्हाला सांगतो राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कुठं झालं, कोणत्या वर्षीचं. वंदे पाठ करायची गरज नाही. जिथं चांगले निर्णय घेतले, जे अधिवेशन महत्त्वाचे आहे ते पाठच ठेवायचे. त्याला काही सर्वाधिक काय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते, पहिली महिला कोण होती, गांधीजी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, 1930 अधिवेशनात कोणता निर्णय झाला, ठीक आहे, पहिले अधिवेशनाची स्थापना कोण, पहिले ख्रिश्चन कोण, पहिले मराठी कोण, पहिले मुस्लिम, ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण, भारत स्वतंत्र झाला त्यावर्षी कोण होते, याच्यावर परीक्षेत वारंवार प्रश्न येते, ठीक आहे. आणि जोड्या लावा तर प्रश्न टपकल्याशिवाय राहत नाही. मग आता लक्ष द्या, युमेशचंद्र बॅनर्जी, ठीक आहे, हे पहिले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, 1000 सदस्य होते, 72, महिला 6 होत्या, मुस्लिम प्रतिनिधी 2 होते आणि हिंदू किती होते? 54. आपल्याला विचारते का राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या संकल्पनेतून झाली, तर ॲलन ह्यूम. कोणाच्या? हा, ॲलन, ए ओ ह्यूम, याचा ए म्हणजे ॲलन. ॲलन ह्यूम हा ठीक आहे, हा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचा सचिव होता, पण याच्याच डोक्यातून ही संकल्पना बाहेर आली. तुम्हाला जर विचारलं का कोणाच्या संकल्पनेतून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ॲलन ह्यूमच्या संकल्पनेतून झाली. मग आता लक्ष द्या, मी कामून राहिलो, ठीक आहे, हे लक्ष द्या. तर मग आता कोणकोण इंग्रज अधिकारी त्या अधिवेशनात हजर होते? तर एक होता सर हेनरी कॉटन. कोण होता? हां, ठीक आहे, ह्याच्यावर प्रश्न आला होता, पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात कोण इंग्रज अधिकारी हजर होते? तर ॲलन ह्यूम, सर हेनरी कॉटन, विल्यम वेडनबर्ग आणि मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड रे, हे लोक त्यावेळेस हजर होते, 4 लोक, ठीक आहे, ॲलन ह्यूम, सर हेनरी कॉटन, विल्यम, ठीक आहे, वेडनबर्ग आणि लॉर्ड रे, ठीक आहे. 2 मुस्लिम प्रतिनिधी कोण होते? तर आर्यन सयानी आणि EAM धर्मसिंग, ठीक आहे. हे 2 प्रतिनिधी मुस्लिम होते, 6 महिला आणि 54 हिंदू प्रतिनिधी, असे 72 प्रतिनिधी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर होते. आता 2 आकडे आहे, 1 72 आणि 1 76. तर गांधीजीनं जी दांडीयात्रा काढली होती त्याच्यात 76 प्रतिनिधी होते. का 78 होते? हां, ठीक आहे, 72 आणि 78. तर 78 प्रतिनिधी होते गांधीजीच्या मागं दांडीयात्रा काढली तेव्हा, ठीक आहे, आणि इथं किती होते? 72. म्हणजे ही घटना पहिली आहे का नाही 85ली? तर याचे 72 आणि ते नंतर आहे तर ते 78. असं कन्फ्यूज नाही वाचं, ठीक आहे, नाही तर त्या 2 आकड्यात कन्फ्यूज होते, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईत झालं 1885. आता काही काही लोक असे होते का ते 3-3 वेळा अध्यक्ष आहे. एक माणूस आहे दादाभाई नवरोजी. दादाभाई नवरोजी हा जहाल, म्हणजे त्याचे जे, ठीक आहे, हे मवाळ गट आणि ह्या जहाल गट याचा सुवर्ण मध्य साधून देणारा माणूस होता. म्हणजे त्याले मान मवाळवाले बी दे आणि त्याले मान जहालवाले बी दे. म्हणजे असा माणूस का ज्याले दोन्ही गटातले लोक माने. समजलं का? आता अण्णा हजारे आंदोलनावर बसले होते, लोकपाल विधेयक आलं पाहिजे. हा आंदोलन केलं काँग्रेसच्या काळात, बमाड आंदोलन BJP च्या काळात, ते काही नाही, ठीक आहे, एवढं आंदोलन केलं, गाजवलं, एकाय काँग्रेसच्या नेत्याला आहे की नाही? कपिल सिब्बल नाही का? कोणालाच नाही. एकाच माणसाला नाना, ठीक आहे, आगुटे अण्णा, ते म्हणजे विलासराव देशमुख, बाकी दुसऱ्याला नाही आगुटे. शेवटी विलासराव देशमुखलेच पाठवा लागलं, ठीक आहे, सेटलमेंट करायसाठी, नाही तर अण्णा ऐकायला तयार होता, बाकी कोणालाच नाही ऐकी. मग हे लक्ष द्या, तर पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष मुंबई अधिवेशन 1885 युमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे अध्यक्ष पण पहिले पारशी अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष, दुसरं अधिवेशन झालं कलकत्ताले. कुठं झालं? पहिले 3-4 पाठच ठेवायचे. दुसरं अधिवेशन कलकत्ता 1886 दादाभाई नवरोजी. दादाभाई नवरोजी 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहे. किती वेळा? 3 वेळा, ठीक आहे. कारण दादाभाई नवरोजी आपल्याला स्पेशल पाहायचा आहे, जो 3 प्रवाह आहे, मवाळ, जहाल आणि गांधीयू, ठीक आहे. तर हे 3 प्रवाह त्यानं काम केलं आहे राष्ट्रीय काँग्रेसनं. भारताला स्वातंत्र्यापर्यंत पोहोचून देताना 3 प्रवाह लागले. सुरुवातीले मवाळ लोक होते, मग जहालांचं वर्चस्व आलं, पण जहालांचं वर्चस्व काही जास्त दिवस टिकलं नाही. मग आला गांधीयू. का आला गांधीयू? तर त्याच्यात जे लोक येईन ते आपण पाहू, ठीक आहे. तर दुसरा माणूस होता दादाभाई नवरोजी पहिले पारशी अध्यक्ष, पहिले मुस्लिम अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे. 3rd अधिवेशन होतं, पहिले मुस्लिम, मद्रासले झालं 3rd अधिवेशन.
बदरुद्दीन तैयबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बदरुद्दीन तैयबजी, पहिले पारशी दादाभाई नौरोजी आणि पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी, पहिला इंग्रज माणूस अध्यक्ष. ठीक आहे, चौथं अधिवेशन झालं इलाहाबाद. कुठं झालं? इलाहाबाद. इलाहाबादले त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना आणि तिसरी नदी गायब आहे. ठीक आहे, दोनच नदी आहे पण त्रिवेणी संगम म्हणते. काय म्हणते? त्रिवेणी संगम, गंगा यमुनेचा संगम आहे. कुठं? इलाहाबादले. आणि इलाहाबादले कुंभमेळ्यापैकी एक ठिकाण आहे. का इलाहाबादले कुंभमेळा भरते. आता त्याचं नाव का ठेवलं? प्रयागराज. का ठेवलं? हां, चार ठिकाणी कुंभमेळा भरते भारतात. किती ठिकाणी? चार. एक भरते नाशिक त्र्यंबकेश्वर, ठीक आहे, दुसरा भरते हरिद्वार, ठीक आहे, तिसरा भरते उज्जैन आणि चौदा भरते, ठीक आहे, चौदा भरते इलाहाबाद. ठीक आहे, किती ठिकाणी? चार ठिकाणी कुंभमेळा भरते. किती ठिकाणी? चार. ठीक आहे, हरिद्वार, नाशिक, ठीक आहे, त्याच्यानंतर उज्जैन आणि इलाहाबाद. ठीक आहे, या चार ठिकाणी कुंभमेळा भरते. समुद्र मंथन झालं होतं म्हणते, देव सापाचं तोंड ओढत होते आणि शेपूट ओढत होते राक्षस, त्याच्यातून विषाचा, ठीक आहे, विषाचा हंडा निघाला. कोणी प्यायला तयार नव्हतं. कोण पिणारा विष? शंकरजी पिले गटगट. मग शंकरजीचा विष होऊन गळ्या झाला निया, म्हणून शंकरजीचं नाव आहे नीलकंठ. ठीक आहे, आणि अमृत निघाल्या सगळे धावायला लागले, पण त्या अमृताचा घडा लागला राक्षसाच्या हातात. राक्षस पय समोरसमोर आणि देव पय मागं मागं, तर ते झलकलं अमृत आणि त्याचे थेंब काय फक्त या पृथ्वीवर बंद्या भारतातच पडले. ठीक आहे, मला असं वाटते का बा ह्या कुंभमेळा ॲमेझॉनच्या खोऱ्यात भरला असता, एखादा थेंब तिथं पडायला पाहिजे होता. ठीक आहे, पण साला ॲमेझॉनच्या खोऱ्यात पडला नाही, एखादा पॅरिस ग्रीसले पडला असता, किंवा ठीक आहे जर्मनीमध्ये, ठीक आहे जर्मनीमध्ये बॉन नावाची नदी आहे तिथं पडला असता, तिथं करायला गेलो असतो आपण कुंभमेळा, आहे का नाही? आणि भारतातले लोक आहे मग, ठीक आहे, कुठंही टमरेट घेऊन का. तर भारतातच या चार ठिकाणी त्या अमृताचे थेंब पडले म्हणते, आणि तिथं तिथं मग कावळते कुंभमेळा. जेव्हा सूर्य सिंहस्थराशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळा भरण्यात येते. दर 3 वर्षानं सिंहस्थराशी सूर्य प्रवेश करते. मग एका ठिकाणी झालेला कुंभमेळा 12 वर्षानं तिथं रिटर्न येते. किती वर्षानं? 12 वर्षानं. 12 वर्ष म्हणजे एक तप म्हणते त्याला. का म्हणते? एक तप. ठीक आहे, 12 वर्ष आयुष्यातले निघून गेले का? एक तप निघून गेला. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, पहिले 12 वर्षापर्यंत पोट्याने शाळेतच टाके नाही, 12 वर्षापर्यंत त्याला अल्लटपणानं शिकू दे. मग त्याच्यानंतरचे 12 वर्ष त्याला शिक्षणासाठी टाके. मग त्याच्यानंतर तो 24 आहे. मग त्याच्यानंतर त्याला आणि गृहस्थाश्रम, मग त्याचं लग्न, प्रपंच, फॅमिली. ठीक आहे, आणि तो ठीक आहे 2 तप त्याच्यात काढे, आणि मग शेवटी वृद्धाश्रम. ठीक आहे, तर हां कोणता आश्रम? वानप्रस्थाश्रम. ते अलग अलग, ठीक आहे, एक तप म्हणजे 12 वर्ष. किती वर्ष? 12 वर्ष. ठीक आहे, तर पहिले मुस्लिम अध्यक्ष, ठीक आहे, कोण होते? बदरुद्दीन. पहिला इंग्रज अध्यक्ष, चौथ्या अधिवेशनाचा अध्यक्ष होता, इलाहाबादले झालं जॉर्ज यू. मुंबई कलकत्ता, मुंबई कलकत्ता मद्रास इलाहाबाद. ठीक आहे, तर अहमदाबाद, ठीक आहे, ए इलाहाबाद अहमदाबाद नाही चोट्टे हो, अहमदाबाद गुजरातमध्ये आहे, इलाहाबाद पाकिस्तानमध्ये आहे. हा कुठं आहे? मग सांगा ना. ठीक आहे, कुठं आहे? हां नाही तुमचं काही खरं नाही. हां आणि इलाहाबाद केरळमध्ये पाहा तुम्ही. ठीक आहे, मग इलाहाबाद जॉर्ज यूल. कुठं? कोण होतो अध्यक्ष? जॉर्ज. पहिले मराठी अध्यक्ष नारायण चंदावरकर. ठीक आहे, नारायण चंदावरकर. लाहोरले अधिवेशन झालं होतं 1900. ठीक आहे, तर पहिले मराठी अध्यक्ष नारायण. हां याच्यावर मी प्रश्न आला आहे, सर्वाधिक काय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले? 40 पासून ते 46 पर्यंत कंटिन्यू 7 वर्ष अध्यक्ष होते. ठीक आहे, जे बी कृपलानी. कोण होते? बे जे बी कृपलानी होते का साले? मौलाना अबुल कलाम आझाद. आणि 47 भारत स्वातंत्र्य झालं त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते, ठीक आहे, जे बी कृपलानी. समजलं का? सर्वाधिक काय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहणारा माणूस म्हणजे कोण? मौलाना अबुल कलाम आझाद. ठीक आहे, मग पहिली महिला आहे, पहिली, ठीक आहे, पहिली महिला कलकत्ता 1917 ॲनी बेझंट. पहिली महिला अध्यक्ष झाली ॲनी बेझंट.
म्हणजे पहिली महिला ठीक आहे ही फॉरेनची बाई झाली, आयर्लंडची बाई इली पाहिलं आपण ठीक आहे, बेस्ट फ्रेंड लोकमान्य ठीक आहे. तर मग यांनी बेझंटचं माहोल वाढला होता ठीक आहे, कारण हिनं होमरूल चळवळ किंवा चालू केली आणि त्यावेळेस होमरूल चळवळ ठीक आहे ॲग्रेसिव्ह रूपमध्ये आली होती म्हणून यांनी बेझंटले ठीक आहे इली आयर्न लेडीसुद्धा म्हणते, काय म्हणते आयर्न लेडी ठीक आहे. मग आता ठीक आहे पहिली महिला अध्यक्ष 1917 कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या, दुसरी महिला कानपूर 1925 सरोजिनी नायडू. आतापर्यंत 5 महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आहेत, किती 5 ठीक आहे. त्या मी पाहू दुसरी महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू ठीक आहे, गांधीजी बेळगाव अधिवेशन 1924 अध्यक्ष होते, महात्मा गांधी एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. खूप इच्छा होती लोकमान्य टिळकाची मी अध्यक्ष झालं पाहिजे, पण लोकमान्य टिळकाने एकही वेळा राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवता आलं नाही, मरून गेले 1920 पण अध्यक्ष होता आलं नाही. 1920 मेल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसनं टिएफ फंड नावाचा फंड चालू केला होता, त्याच्यात पैसे लोकांना डोनेट केले, तर त्यावेळेस 1 कोटी रुपये जमा झाले होते राष्ट्रीय काँग्रेसचा फंड 1 कोटी त्यावेळेस 1920 गोष्ट ठीक आहे. तर मग ठीक आहे पहिलं ग्रामीण आणि शेतकऱ्याचं वर्चस्व असलेलं राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्ष. आता टीका झाली का केवळ शिकलेले पैशावालेच लोकांचं अधिवेशन आहे का, हे हा देश कृषीप्रधान आहे शेतकऱ्याला काही याच्यात आहे का नाही वाव म्हणून ठीक आहे भारतात डायरेक्ट गांधीजी ना ठीक आहे म्हणे आपण आता ग्रामीण भागात अधिवेशन घेऊ. आतापर्यंत शहरातच घेतले तर आपल्या महाराष्ट्रातलं जे जयगाव आहे जयगावले फैजपूर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये हे अधिवेशन घेतलं. आता ते गाव थोडंसं तहसील लेवलचं झालं आहे ठीक आहे, नाही तर पहिले गावच होतं. तर आता पहिलं ग्रामीण अध्यक्ष ठीक आहे अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं फैजपूर जयगाव 1936 घेतलं. भारतातले जवळपास 80-90 हजार शेतकरी जमा झाले होते त्याविषयी इथं या अधिवेशनाने. पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे त्या अधिवेशनाचे काय होते अध्यक्ष होते, समजलं का? पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस काय होते अध्यक्ष होते ठीक आहे. मग सर्वाधिक काय अध्यक्ष कोण, तर सर्वाधिक काय अध्यक्ष होते 1940 ते 46 ठीक आहे. कोण होते तर मौलाना अबुल कलाम आझाद ठीक आहे, हे आमिर खानचे आप्पाजी होय. काय होय? आमिर खानचे आप्पाजी होय. लय मोठा इतिहास आहे. मौलाना अबुल कलाम आझाद ठीक आहे हा असा माणूस होता गांधीजीच्या विचाराचा का याने वाटत नव्हतं का भारतातून पाकिस्तान वेगळा द्यावा, आणि याले जर वाटलं असतं तर हा माणूस ठीक आहे भारताले सोडून पाकिस्तानात गेला असता, पण भारत स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तानले गेला नाही. कोण? कोण? मौलाना अबुल कलाम आझाद ठीक आहे. पण मात्र जिना गेला ठीक आहे, लियाकत अली गेला. कोण गेला ठीक आहे? हे ते सर ठीक आहे, लियाकत अली गेला. आण माझ्याकडे दे. तर हे लियाकत अली पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान झाला. ॲक्च्युली जिना ठीक आहे होणार होता. कोण होणार होता? जिना. पण जिनाचा विषय का झाला त्याची स्टोरी अलग आहे, त्याची स्टोरी सांगेन मी एक दिवस. कोणाची? जिनाची ठीक आहे. तर हां तर लक्ष द्या तर ठीक आहे सर्वाधिक काय ठीक आहे अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय काँग्रेसचे? मौलाना अबुल कलाम. आणि भारत स्वतंत्र झाला तेव्हा मेरठले अधिवेशन झालं होतं 1947 तेव्हा होते जे बी क्रिपलानी. कोण होतं? हां मग सर्वाधिक ठीक आहे. आता हे तीन याच्यात तीन प्रवाह आले, मवाळ, जहाल आणि गांधी, ते पाहूच आपण ठीक आहे. पहिले 5 आतापर्यंत महिला अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसने लाभल्या. पहिली कोलकाता अधिवेशन ॲनी बेझंट 1917, 1925 कानपूर सरोजिनी, 1933 कोलकाता अधिवेशन नीली सेनगुप्ता, 1959 दिल्ली इंदिरा आणि 1998 कोलकाता अधिवेशन सोनिया गांधी ठीक आहे. आता हे काँग्रेसची आता जे काँग्रेस आहे हे त्या नॅशनल काँग्रेसचा भाग आहे. आता काँग्रेसमध्ये बी मनात लई तुकडे पडले, एक काँग्रेस सिंडिकेट, एक काँग्रेस आय. आता जे काँग्रेस आहे ते काँग्रेस आय आहे, आय फॉर इंदिरा, आय फॉर कंसातली ते आय, आय फॉर इंदिरा. तर हे इंदिराचं वर्चस्व खूपच होतं. इंदिरा गांधी एवढी खतरनाक होती का, इंदिरा गांधींना जर म्हटलं एखाद्या माणसाला पाडायचं आहे, एखाद्या माणसाला राष्ट्रपती बनवायचं आहे, ते बनवूनच टाकले. इंदिरा गांधीचं नीलम संजीव रेड्डीसोबत एवढं खटकलं होतं का भयानक, तर त्याला राष्ट्रपतीच नाही होऊ दिलं. आणि मग का माहीत
का त्याचं राजकारण तसं असते का जन्म का नाही बिनविरोध निवडून आलो. भारतातला पहिला बिनविरोध राष्ट्रपती आहे कोण नीलम संजीव रेड्डी. पहिले त्याले बोलू नाही दिलं आणि मग बिनविरोध आणलं. समजलं का? तर ज्याची सत्ता असते ना ज्याचे लोकसभा राज्यसभेत जास्त सीट आहे त्याचा राष्ट्रपती बनते विशेष नाही आहे. ठीक आहे कोणत्याही पक्षाचा राव जे सत्ता आहे लोकसभा आणि राज्यसभेत आणि बऱ्याचशा विधानसभेत कारण तीन लोक मतदान करते राष्ट्रपतीसाठी. सर्व राज्याच्या विधानसभेचे आमदार राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार. ठीक आहे मग आता लक्ष द्या तर काँग्रेसमध्ये तीन प्रवाह आले. किती प्रवाह आले? तीन. ठीक आहे एक प्रवाह आहे 1885 ते 1905 याले म्हणते मवाय प्रवाह. काय म्हणते? मी तुम्हाला सांगितलं हे मीडिएटर संस्था होती काही लोकांच्या समस्या हे जाणून घेईल आणि हे चुकल्या कोणापाशी करण इंग्रज. इंग्रज त्याच्यात मध्यस्थी काढून मधला मार्ग काढून त्याले जे फायद्याचं वाटत नाही त्या ठीक आहे त्या मान्य करत आणि ज्या फायद्याच्या आहे आपल्या त्या ठीक आहे भारतीय लोकांच्या विरोधात गेल्या तरी चालते. आता हे चिठ्ठ्यापट्ट्या लोक होते ठीक आहे लव्ह लेटर लिहिणे चिठ्ठ्या लिहिणे आपल्या मागण्या मागणे त्याच्यातल्या केल्या तर केल्या नाही तर नाही केल्या याले मवाळ म्हणते. मग शांततेच्या मार्गानं प्रोग्रॅम आपला करून घेणे झाला तरी ठीक नाही झाला तर पुन्हा चिठ्ठी लिहूया. समजलं का? असा हा प्रोग्रॅम. तर याच्यात दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती रांडे फिरोजशाह मेहता बदरुद्दीन तैयबजी गोपाळकृष्ण गोखले के टी तेलंग हे सर्व मवाय ग्रुपचे नेते होते त्यावेळेस. मग जसं मवायाचं वर्चस्व कमी झालं इथं आले खुंकार जहाल लोक. ज्याले वाटत होतं का इंग्रज लातो की भूत बातोशी नाही मानते याले जोड्यानंच पन्नावा का काही तर लोक शस्त्रवाले होते. मग त्याच्यात ठीक आहे भगतसिंग चंद्रशेखर आझाद ठीक आहे त्याला असं वाटत होतं का साल्याले याच्यासोबत युद्धच करायचं यायच्या हत्या करायच्या यायले घाईस आणायचं आणि हे पळायले पाहिजे घाईस आणून. पण ते काय होतं इंग्रजाच्या पाशी पोलीसवाले होते खबरी होते ते खबरी न्यूज दे तर इथून आता भगतसिंग जाणार आहे तुम्ही त्याला तिथून पकडू शकता ठीक आहे चंद्रशेखर आझाद मीटिंग घेणार आहे ठीक आहे कानपूरच्या या लॉनमध्ये ठीक आहे तिथं तुम्हाला ते सापडू शकते. आता मी पोलीसवाल्याचे खबरी नाही का जागोजागी खबरी आहे ठीक आहे खबऱ्याले पैसे देते ठीक आहे खबऱ्याला काय देते पैसे देते हे 100-200 ठेव खबर दे ठीक आहे कोणता गुंडा कुठं आहे का आहे लपला आहे का सराईत गुन्हेगार आहे का हे पहिलेपासूनच सिस्टीम आहे. म्हणजे इंग्रजांनी तशी सिस्टीम बनवून ठेवली आणि भारताचे लोक पैसा देऊन कुठेही लाचार होऊ शकते ठीक आहे कोणता माणूस कुठेही ऐकला जाऊ शकते. मग त्याच्यानंतर आले जहाल. तर जहालाचे 15 ते 20 वर्ष 85 ते 5 1905 ते 1920 ठीक आहे हा जो कालखंड आहे हा लाल बाल पालचा कालखंड आहे. हे लाल बाल पाल जहाल नेत्यात होते ठीक आहे इथं ठीक आहे लाल म्हणजे लाला लजपत बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. तर लाला लजपत राय बाल गंगाधर टिळक बिपिनचंद्र पाल ॲनी बेझंट यांची सोबती नाही ठीक आहे सुभाषचंद्र बोस भगतसिंग आता पण यायची विचारसरणी वेगळी यायची विचारसरणी म्हणजे हे जे भगतसिंग वगैरे आहे हे थोडेसे खुंकार होते ठीक आहे. तर भगतसिंगाचं काम अलग होतं. भगतसिंग ठीक आहे बंदूक बिंदूक सब ठीक आहे अलगच प्रोग्रॅम होता. हे म्हणजे हे कसं मग हे इंग्रजांसोबत बोललं गेलं नाही याचं चालले पण हे जहाल विचारसरणीचे म्हणजे तीव्रतेनं कोणत्याही गोष्टी इंग्रजांसमोर मांडायच्या नसन देत ठीक आहे. तर मग त्याच्यावर टीका बी करायची आपल्या वृत्तपत्रातून याच्यातून त्याच्यातून आणि जहाल टीका ठीक आहे जहाल म्हणजे खतरनाक म्हणजे पार त्याची सगळीच काढून टाकायचं. मग चांगल्या चांगल्या गोष्टीवर म्हणजे इंग्रजांच्या टीका केली तर इंग्रजांच्या गोष्टीवर टीका केल्यामुळे ठीक आहे लोकमान्य टिळकाला सजा बी झाली दोन वेळा. काय झाली? सजा बी झाली ठीक आहे. तर पण मात्र लोकमान्य टिळक हा थोडासा ब्राह्मणवादी विचारसरणीचा माणूस होताच ठीक आहे. जेव्हा शाहू महाराजानं आपल्या संस्थानात आरक्षण सुरुवात केलं OBC SC ST पोराईले तर पेपरमध्ये लेख लिहिणारा पहिला माणूस म्हणजे बाल गंगाधर टिळक. त्याच्यानंतर एक घटना झाली होती शाहू महाराजाच्या याच्यात ठीक आहे गाजलेली घटना आहे ठीक आहे कोणतं प्रकरण वेदोक्त प्रकरण. त्या वेदोक्त प्रकरणावर बी टीका करणारा माणूस म्हणजे टिळक. आता ते सुधारणात्मक होते त्याची स्तुती करायला पाहिजे त्यामुळे स्तुती नाही असं आहे. तर म्हणून ठीक आहे मग हे थोडेसे
ठीक आहे, विचाराच्या बाबतीत थोडेसे मागास होते, ठीक आहे, समाज सुधारण्याच्या यायले फक्त राजकारण पाहिजे होतं, आणि बाकी जागी कोणी चांगलं बी केलं तर त्याला आपल्या पेपरमधून टीकात्मक बाजूनं लिहायचे, आणि लिहिलेले आहे त्याचे पेपरचे लेखच आहे केसरीचे, ठीक आहे, त्याच्यानंतर मराठ्यामधले पुरावे आहे त्याचे, त्याचे काही विषय नाही आहे. मग त्याच्यानंतर गांधीयुग आला. तुम्हाला सांगितलंच गांधीजीचं प्राबल्य वाढलं कसं. गांधीजीनं आफ्रिकेत आंदोलन यशस्वी केले, भारतात आल्याबरोबर तीन यशस्वी केल्याबरोबर 1919 नंतर गांधीजीचं वलय वाढायला लागलं, आणि गांधीजी 1920 ते 1947 पर्यंतचा कालखंड स्वातंत्र्य मिळून देतपर्यंत 48 ला तर हत्या झाली. का झाली? हत्या झाली. मग काही काही लोक का नाही इतिहास घडवण्यासाठी जिवंत राहतात का असं मला विचार येते. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ठीक आहे, 1956 ले का घेतली, का घेतली दीक्षा बौद्ध धर्माची, आणि मृत्यू कधी जाय वर्ष दसरा कोण्या महिन्यात येते, ऑक्टोबर. 2 महिन्यानं मृत्यू झाला. किती महिन्यानं? किती महिन्यानं? फक्त 2 महिन्यानं. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दीक्षा घेऊन दिली भारतातला जो समाज ज्याला जगण्याचा, ठीक आहे, अधिकार नव्हता अशा समाजाने बुद्ध धर्मात रूपांतरित करून दिलं, आणि तिथून 2 महिन्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू होतो. सांगा, महात्मा गांधीजीनं भारतासाठी स्वातंत्र्य मिळून दिलं, पण लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणं चालू होता तर त्या दिवशी गांधीजी दिल्लीत नव्हते. गांधीजी बांगलादेशातल्या नवखली नावाच्या गावात होते, ठीक आहे, लाशाच्या लाशा पुरून राहिल्या होत्या. एकटा बुडा कुठं कुठं पुरण रे, इकडेही दंगे चालू पाकिस्तानच्या बॉर्डरवर, तिकडं बांगलादेशच्या बॉर्डरवर दंगे चालू, ह्या निर्वासित लोक, ठीक आहे, एकामेकाला कापून राहिले. गावं शांत करायसाठी गांधीजी, ठीक आहे, त्या लोकांच्या लाशावरून चालून राहिले होते. तो सगळ्या सत्यानाश पाहिला स्वतःच्या डोळ्यानं गांधीजीनं. कसं वाटलं असं गांधीजीने का साला स्वातंत्र्य बी दिलं, साल्यानं तर असं दिलं का आम्हाला लाशाच्या उरावून रक्तरंजित स्वातंत्र्य दिलं. मग त्या माणसाला का वाटलं असं का असं स्वातंत्र्य कोण्या कामाचं, जर पाकिस्तान मागते तर देऊन द्या, परिस्थिती, ठीक आहे, परिस्थिती डिसाईड, ठीक आहे, आता काही बोललं चालते पण परिस्थिती तवाची का होती, ठीक आहे. तुमच्या बापानं तुमच्यासाठी तुमचं आता तुमच्या आजाचं वावर होतं, तुमच्या बापाने इकलं 10 एकरातला 8 एकर, तुम्ही कोणाला शिवा द्या, साला माझा बाप बदमाश होता, 8 एकर वावर इकलं, माझ्यासाठी 2च ठेवलं. आम्ही पण काहून इकलं, त्याचा इतिहास माहीत आहे का तुले, तुझ्या बाप तर बेवडा बी नव्हता का दारू इकलं, इकलं काहून, काही मजबुरी असं का असं. हां, आता माणूस होय, माणसाचे काही डिसिजन चुकू शकते. प्रत्येक माणूस परफेक्ट आहे का? नाही, चुकू शकते ना. हां, वारंवार चुका केल्या ठीक आहे बा, वारंवार चुका केल्या तर मग तो चुकीचाच आहे, पण आता डिसिजन त्यावेळेसची कंडिशन का होती, त्यावेळेस एवढी कंडिशन होती का, त्यावेळेसची परिस्थिती पाहिली ना तुम्ही, निर्वासितांची लाशा दंगे, तर त्याच्यापेक्षा बा पाकिस्तान देऊन टाका, ठीक आहे, मांगते थे तर देऊन टाका, अशी परिस्थिती निर्माण झाली भयंकर, आणि केली ते निर्माण झाली ना, केली इंग्रजांनी केली तशी परिस्थिती. आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटलं जे बांगलादेशात हिंदू होते आणि जे पाकिस्तानात हिंदू होते का इथं जर राहिलं तर आपल्याला जगता येणार नाही, आपल्याला कत्तल करून मारून टाकन एखाद्या दंगलीत, म्हणून ते आपलं शेत्या प्रॉपर्ट्या घरदार सगळं सोडून भारतात आले. काही बंड्या घेऊन, काही पैदल, काही काही लहान लेकरं होते, 3-3 दिवस अन्न नाही भेटलं, पोट्टे लढे, ठीक आहे, रडून मेले, काही पुरायले रेगिस्तानमध्ये टाकून दिलं मायबापानं, मर तू, इलाजच नव्हता, खा प्याले अन्न नाही 3-3 4-4 दिवस, असे लोक आले. खतरनाक आहे भारताचा इतिहास. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य भेटलं, मग अशा परिस्थितीत जो माणूस गावात अशा लाशाच्या ढेरावरून चालून राहिला, लोकांनी म्हणून राहिला शांत राहिले, त्यानं स्वतः लाशा पाहिल्या रक्तात पडून असलेल्या, त्या माणसाला का वाटलं, बाकीच्या लोकांनी पाहिलं नाही, बाकीच्या लोकांनी पेपरले फोटोज पाहिले, तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट पेपर थोबी रंगीत नाही, तर अशा परिस्थितीत स्वातंत्र्य भेटलं. आपण अशा परिस्थितीत त्या लोकांवर ब्लेम करणं, गांधीजीला बोलणं किती सोपी आहे का, कोणी येऊन शिवा देऊन जाते का बुड्याले, ठीक आहे, कोणी
कोणी लहानसं शंभर पोट्टं ज्याला गांधी कधी समजला नाही कधी वाचला नाही कधी वाचा त्याचं पुस्तक माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ माझे सत्याचे प्रयोग तुम्हाला लक्षात येईल. म्हणून कोणा टीका करणं आणि एवढ्या इतिहासात मोठं काम करणाऱ्या माणसानं अख्खं आयुष्य घालून दिलं भाऊ, ठीक आहे, अख्खं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरदार प्रॉपर्टी कमावता आली असती इंग्रजांची लाचारी पत्करून, पण नाही केलं ना. आपण एवढ्या मोठ्या माणसात टीका कशी करायची, नाही का? आणि हे सरळ टीका करते सत्तेत असणारे. आता म्हणजे दाखवाचे दात वेगळे आहे, तुमच्यासोबत पूजा गिजा करण पाया लागण गांधीजीच्या आणि तिकडं गोडशेले पूजन असे आहे. गोडशे मुर्दाबाद कधीच नाही म्हणत ते, कधीच नाही म्हणणार. म्हणायला लावा एखाद्या बी जे पीच्या कार्यकर्त्याला आरएसएसच्या गोडशे मुर्दाबाद म्हणणार, म्हणतच नाही. माया एक प्रश्न आहे का, ज्यानं पाकिस्तान वेगळ्या मागितला जीना, ह्या गोडशेनं जीनाले काऊन नाही मारलं? ठीक आहे, जीनानं तर पाकिस्तान मागितला, तो इंग्रजांच्या मागच लागला होता. तुले मारायचं होतं, कोणाला मारायचं होतं? जीनाले मार ना, लियाकत अली मार, त्याला नाही त्याला मारायचं नाही, मग त्याला कसं मार? ज्या माणसापाशी बंदूक नाही काडी घेऊन प्रार्थनेले चालला त्या माणसाला साग वेळा गुंडाटले, असा आहे. तो मोठा खतरनाक इतिहास आहे देशाचा. आणि ज्या माणसानं अहिंसा शिकवली त्याला हिंसेनं मारलं, तरी गांधीजी शेवटला शब्द हे राम म्हणते. का म्हणते? हां, म्हणून ह्या फरक आहे. ठीक आहे, आता मागं जे एका हे काय त्या यूपीच्या गँगस्टरले मारलं कॅमेऱ्याच्या समोर मारलं ना, हे पोट्टे गोळ्या झाडून जय श्रीराम म्हणते, आणि गांधीजी गोळ्या झेलून हे श्रीराम हे राम म्हणते. ह्या हे राममधला आणि जय श्रीराममधला फरक आहे. आपल्या गावातले लोक आजही रामराम म्हणते म्हणते ना, दुसराही माणूस रामराम म्हणते म्हणते का नाही? अरे म्हणते का नाही? मग रामराम आणि जय श्रीराम या दोन गोष्टीतला फरक आहे. हे जय श्रीरामचे कार्यकर्ते तयार करून राहिले, यायनं श्रीराम सिक्स पॅक्स यापला बनवला भाऊ. त्याच्या चेहऱ्यावर सोंजयपणा होता, देखणा होता राम पाहिले. हां, बॉडी गिडी बनवून टाकले त्यानं, कोणते जिम लावला होता तो. मी तुम्ही जुने फोटो पाहा ना, रामाचा जुना फोटो पहा, ठीक आहे. आमच्या घरात बी रामाचे फोटो आहे. आम्हाला सांगा लागते का आम्ही हिंदू आहे? अशी परिस्थिती निर्माण झाली देशात. म्हणजे हेच पूजा करते देवाची, आणि स्वतःची माय मिलीचं टकलं बी करत नाही, आहे का नाही? आणि स्वतःला का म्हणायचं हिंदू, लोकायला ज्ञान पाजायचं, असंच आहे. गावची गंगाण टुंग्याले सांगा. म्हणून ठीक आहे, हे असे तीन प्रवाह आले. मग गांधीयुगात 1920 ते 1947 महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, ठीक आहे, मौलाना अबुल कलाम आझाद, सी आर दास, असे अनेक नेते होते गांधीजीच्या मागं. सरोजिनी नायडू, ठीक आहे, काय म्हटलं? सरोजिनी नायडू, जे बी कृपलानी, ठीक आहे, त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण, जे पी, ठीक आहे, हे सगळे लोक या विचारसरणीचे होते. पण त्याच्यात वेगवेगळ्या स्ट्रीम काम करत होत्या. काही लोक भूमिगत राहून काम करत होते, ठीक आहे, जे इंग्रजांच्या हाती लागत नव्हते, पण अनुयायी मात्र गांधीजीचेच होते, विचार गांधीजीचे, ठीक आहे. जे पी तर मला खूप आवडणारा माणूस आहे, जयप्रकाश नारायण, जे पीले वाजता एक वेळ, जे पी खूपच खतरनाक माणूस, पुऱ्या इंदिरा गांधी सत्ता त्यांना पाडली होती. कोण? जे पी जयप्रकाश नारायण, ठीक आहे, राममोहन लोहिया, मिनू मसानी, मिनू मसानीचं नाव ऐकलं तुम्ही? ठीक आहे, मिनू मसानी, राममोहन लोहिया, खतरनाक माणसं त्यावेळेचे. तर हे ठीक आहे राष्ट्रीय काँग्रेसचे, ठीक आहे, अलग अलग प्रवाह आहे, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर ठीक आहे, दादाभाई नौरोजी हा 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेला माणूस आहे. किती वेळा? 3 वेळा.
म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या या प्रवाहात जे मवाळ गटातले लोक आहे त्याच्यात आपण गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी हे तीन माणसं पाहू. ठीक आहे, हे नेक्स्ट लेक्चरले आपण पाहू. ठीक आहे, तिघं समजलं. आजच्या दिवशी तर थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.